केवळी जेवढी लोक राहतात, जेवढे लोक आहेत ते खरंच म्हणताना फुडी असलेच पाहिजे, कारण की इतक्या चांगलं चांगलं फूड इथे आहे. त्याचं मुंदिर आहे तर मला ऍक्च्युली फारच आवडतंय. ही बघा मित्रांनो, डायरेक्ट याच्यात एक कुल्फी टाकलेली आहे त्यांनी. नमस्कार मित्रांनो, मी निलेश पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो तुमच्या आवडतीच्या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे क्युरिओसिटी पॉईंट. तर भाई लोक, आज आपण आलेलो आहे देवळालीला. तुम्ही एक्झॅक्ट पाहू शकता माझ्या मागे देवळाली आहे कुठे सगळ्यांना माहितच आहे, तरी एक छोटीशी ब्रीफिंग देऊन टाकतो. नाशिक रोडपासून एक साधारणतः 4-5 kilometers आहे देवळाली, आणि रेल्वे स्टेशन जे आहे नाशिक रोडचं, जे लोक ट्रेनने ट्रॅव्हल करतात त्यांना माहीत आहे की नाशिक रोड रेल्वे स्टेशनच्या अगदी अगोदरचं स्टेशन म्हणजे देवळाली स्टेशन, आणि ज्या ठिकाणी म्हणताना सगळे आपल्या आर्मीची वस्तीसुद्धा आहे. तर आता आपण आज तिथे जाणार आहोत देवळालीला, आणि देवळालीचे खायचे प्यायचे आयटम कोणते चांगले आहेत, लोकेशन्स कोणते चांगले आहेत, हे आपण आज एक्सप्लोअर करणार आहोत. मी तर फार एक्सायटेड आहे मित्रांनो, आय होप तुम्हीसुद्धा असाल. चला तर व्हिडिओची लगेच सुरुवात करूया. 3, 2, 1 स्टार्ट. मित्रांनो, तर आता आपण देवळालीतल्या हॉसन रोडला आहोत. तुम्ही बघू शकता एक्झॅक्ट माझ्या मागे, इथेच तुम्हाला पहिल्या लोकेशनला जिथे आपण चाललो तिथे आता जाणार आहोत, ज्याचं नाव आहे भारत कोल्ड ड्रिंक्स. आणि म्हणताना एकदम ओपी लोकेशन आहे, मस्त लोकेशन आहे, तिथे जाऊया आणि लेट स्टार्ट द व्हिडिओ. त्या मंडई तर भारत कोल्ड ड्रिंक्सचे जे ओनर आहेत ते आपल्यासोबत आहे, जरा त्यांच्याशी गप्पा मारूया, यांची जर्नी जाणून घेऊया, कारण की 1948 पासून हे या ठिकाणी बिझनेस करत आहे. दादा स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलवर. नमस्कार. नमस्कार भैया, आपका नाम? मोहित गोपाल नागदेव. मोहित भैया, आपका ये जो यहाँ पे भारत कोल्ड ड्रिंक्स है, इसके बारे में थोड़ा हमको बताइए ना, खासियत क्या है कि मतलब देवलाली में सब लोग ये जगह का इतना प्यार क्यों करते हैं? ये जगह पर हम लोग खुद के प्रोडक्ट्स बनाते हैं सब, कुल्फी, फलूदा, मिल्कशेक, चना भटूरा, ये सब हमारा स्पेशलिटी है. Okay. और हमारे दादा ने चालू किया था ये. आपके दादा ने चालू किया था? अच्छा. और मैं फोर्थ जनरेशन हूँ जो ये बिजनेस को रन कर रहा हूँ. फोर्थ जनरेशन. ये लोकेशन पहले सामने था क्या? और क्योंकि गूगल मैप्स पे एक्चुअली हमको वहाँ पे बता रहा था पहले. लोकेशन पहले सामने था, अभी हमने वहाँ पे वेलनेस फॉरएवर का फ्रेंचाइजी लिया. अच्छा. सो इन शॉर्ट जिथे अगोदर लोकेशन होतं त्याच्या समोरच हे चालू केलं. ओके, वंडरफुल यार. चला तर मित्रांनो, यांचे जे फेमस फालुदा आहे, दाल पकवान आहे, ते आपण आता टेस्ट करूया. आता डायरेक्ट जाऊया म्हणताना टेबलवर आणि फूड टेस्ट करूया. मित्रांनो, भारत कोल्ड्रिंकमध्ये आपण आत्ता बसलेलो आहे. तुम्ही बघितला इतका एक नंबर ॲम्बियन्स आहे या लोकेशनचा, म्हणजे म्हणताना मी असं मला वाटलंच नाही मी देवळालीत आहे, असं वाटलं मी बँड्रामध्ये बसलो आहे कुठेतरी एका म्हणताना एकदम मस्त लोकेशनला. आणि रिअली गुड अबाउट दिस ॲम्बियन्स, आणि फूड पण चांगलंच असेल अशी मला खात्री आहे, कारण की 1948 पासून या लोकांचं म्हणताना देवळालीचं बिझनेस आहे. सो चांगलं असणारच आहे, टेस्ट करून आपल्याला अजून खात्री येईल की नेमकं कसं चांगलं आहे. सो आपण काय काय ऑर्डर केलं तर तुम्हाला सांगतो. कुल्फी फालुदा आपण ऑर्डर केला होता रोजमध्ये, त्याच्यानंतर आहे आईस्क्रीम सोडा, आणि त्याच्यानंतर आहे दाल पकवान. छोले भटुरे आपले येत आहेत, दाल पकवान तुम्हाला नॉर्मली 2 पीस येतील हा जो आहे पकवण्याचे, पण मी एकच घेतला आहे कारण की म्हणता ना थोडंसं जास्त जेवण खाल्लं गेलं तर मग मे बी ते उष्ट जाऊ शकतं. सो दाल पकवान हे आहे आणि छोला भटुरे, अशा 4 गोष्टी आपण इथे आज टेस्ट करणार आहोत. सो मित्रांनो, तुम्ही पाहू शकता दाल पकवान आहे, 60 रुपीज याची कॉस्टिंग आहे, 2 पकवान येतात हे. त्याच्यानंतर दाल आहे याच्यात, कांदे आहे, मस्तपैकी लिंबू आहे, आणि मस्तपैकी ते पुदिन्याची चटणी आहे. आणि या दालमध्ये तुम्ही बघू शकता मस्तपैकी याच्यात इमलीची चटणीसुद्धा त्यांनी टाकलेली आहे, जी की ॲक्च्युली म्हणतात दाल पकवान. ओ हो हो हो, थिकनेस बघा भाई, थिकनेस क्या बात आहे यार, म्हणजे प्रॉपर दाल पकवान आहे हे. मोस्टली दाळ कमी असते आणि पाणी जास्त असतं, पण या ठिकाणी म्हणताना एक परफेक्ट ब्लेंड आहे, कॉम्बिनेशन एकच नंबर. चला तर आता आपण दाल पकवान टेस्ट करूया, एक विदाऊट कांदा खाऊ आणि एक विथ कांदा खाऊ. हो हो हो, क्रिस्पी पण आहे एकदम परफेक्ट. दाल पकवान मी म्हणताना मुंबईला कॉलेजला असताना बराच खायचो मित्रांसोबत, माधव आणि मी, आम्ही हे दोन ही डिश सर्वात जास्त खायचो दरवेळेस. हळदी थोडी जास्त झाली आहे तर बट ओव्हरऑल टेस्ट चांगली आहे. आता आपण कांदा टाकू मस्तकी थोडासा आणि पुदिनाची चटणी. हो हो हो, ही पण किती थीक आहे बघा मित्रांनो, जरा परफेक्ट थीक आहे ही चटणी मंडई. आणि यार क्वालिटी ओपी आहे यार इनका सच्ची में. देवळालीत जेवढी लोकं राहत आहेत, जेवढे लोकं आहेत,
ते खरंच म्हणता ना फूडी असलेच पाहिजे, कारण की इतक्या चांगलं चांगलं फूड इथे आहे. पोपी मित्रांनो, दाल पकवान हे लाईफमध्ये मी ॲक्च्युली म्हणतो ना आजपासून पुढे दरवेळेस पुदिन्याची चटणीसोबतच खाणार आहे. जर तुम्ही म्हणता ना कधी पण खाणार असाल याच कॉम्बिनेशनमध्ये का, एकच नंबर मजा आहे. दिल खुश एकदम. 60 रुपयात 2 पक्वान आणि इतकी मस्त डिलिशियस प्लेट, भाई दिल खुश हो गया. नेक्स्ट आहे आपण जे टेस्ट करणार ते कुल्फी फालुदा. और बापरे, हे बघा मित्रांनो डायरेक्ट याच्यात एक कुल्फी टाकलेली आहे त्यांनी, ग्लास साईज पण बरीच मोठी आहे. हो बघू शकता तुम्ही मित्रांनो, शेवई सब्जा ड्रायफ्रूट सगळं एकदम मस्त टाकलेलं आहे. रोज सिरपचं आपण घेतलं होतं, रोज फालुदा. लेट सी हा कसा लागतोय. आपण कुल्फी कट केलेली आहे, कुल्फी सोबत टेस्ट करूया एक्झॅक्टमध्ये हा लागणार कसा आहे. आता कुल्फी माझी पडली कुठेतरी, हां सापडली. एकच नंबर. और कुल्फी सोबत ॲक्च्युली चांगला लागला मला हा फालुदा, आणि याची थोडी थिकनेस जास्त असू शकली असती लिक्विडची फालुद्याची, पण एकंदरीत कुल्फी फालुदासुद्धा चांगला आहे. याला मी 5/4 100% देणार, आणि दाल पकवान भाई 5/6 मार्क डायरेक्ट. मित्रांनो, प्रत्येक हॉटेलमध्ये जसे म्हणतात ना, 3 गोष्टी सर्वात महत्त्वाच्या असतात. एक म्हणजे ओनर या पद्धतीने ते बिझनेस रन करताय, सेकंड म्हणजे फूड, आणि सर्वात तिसरं इम्पॉर्टंट चाक म्हणजे तिथले सर्व्हिस जे करतात, म्हणजे जे वेटर आहेत ते लोक. त्याच्यापैकी दादा एक आहेत, आणि म्हणतात इतकं दिलखुश व्यक्तिमत्व आहे यांनी, इतकं मनापासून आम्हाला म्हणताना पूर्ण हेल्प केली पूर्ण व्हिडिओमध्ये. आणि थँक्यू सो मच भैया. आपलं नाव गोपाल. गोपाल जी, ओके. मित्रांनो जर तुम्ही इथे येत आहे तर गोपाल भैयांना 100% भेटायचं आहे. एक नंबर व्यक्तिमत्व आहे. थँक यू सो मच भैया, पूरे व्हिडिओ में आपने जो हमें सहायता के लोगों को धन्यवाद हमारा भी. आणि आता छोले भटुरे राहिले ते सुद्धा टेस्ट करूया. मी आता एकच भटुरा घेतलाय, जर तुम्ही घेतले तर तुम्हाला 2 भटुरे मिळतील. डिशची प्राईस आहे 130 रुपये. 130 म्हणतात इतकं डिलिशियस छोल्या भटुऱ्या, याचं म्हणतात त्यांनी मस्त बनवून दिलेली, गार्निशिंग पण एकदम छान झालेली आहे. लेट सी आता टेस्ट कशी असणार आहे. याच्यात त्यांनी रायता दिलेला आहे, बुंदी रायता. छोले आहेत, कांदा आहे, लोणचं आहे, निंबू आहे, आणि भटुरा. भटुरा एक्स्ट्रा भटुरा कितने का भैया? 30 रुपये. अच्छा, म्हणजे जर एक्स्ट्रा भटुरा घ्यायचा तर 30 रुपये, आणि 130 रुपयामध्ये 2 भटुरे आणि ही पूर्ण प्लेट. ओहो, क्या बात आहे. म्हणजे चांगली आहे याची भाजीची जी ग्रेव्ही आहे ना, एक नंबर आहे. छोले एकदम मस्तपैकी बॉईल झालेले, आणि ग्रेव्ही पण एकदम म्हणताना अशी मीडियम स्पायसी लागते, त्याच्यामुळे ओव्हरऑल डिशची म्हणताना टेस्ट अशी बहरून येते. नंबर. मित्रांनो तुम्ही रायता बघा, बुंदी रायता किती थीक आहे हे पूर्ण, क्या बात आहे यार. एक नंबर. व्हॅल्यू फॉर मनी यार, वर्थ इट आहे 130 रुपयाला छोले भटुरे, कारण की त्याचं बुंदी रायता मला ॲक्च्युली फारच आवडतो आहे. छोले भटुरेसुद्धा छान आहेत, आणि ओव्हरऑल इतका चांगल्या ॲम्बियन्समध्ये तुम्ही फॅमिलीसोबत पण इथे येऊ शकता, मित्रांसोबत पण येऊ शकता, आणि मस्तपैकी चिल करू शकता दिवाळीमध्ये.